आपल्या जिल्ह्याचे विरोधी पक्ष नेते अंबाजी दानवे साहेब यांच्या आदेशानुसार हुसा तालुक्यातले राष्ट्रवादी आपल्या कधी त्याला अनुदान मिळत नसेल, त्याला पीक विमा मिळत नसेल, तर हा आमच्या शेतकऱ्यावर अन्याय. आपण सगळे पंचनाम्याचे आदेश काढले, तुम्ही सगळे काढले पण आम्हाला मिळत नाही, त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही. एक तर तुम्ही स्वतः लक्ष द्या, तुम्ही स्वतः या कृषी विभागाचे लोक पाठवा, त्यांना पंचनामे करायला लावा. दादा आज काय विषय निवेदनचं? ओला दुष्काळ आणि सरसगट पीक विमा मिळाला पाहिजे. या रत्नपूर तालुक्यात जून पासून पाऊस चालू आहे, तो आजपर्यंत सततधार पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे सर्वच पिकं पाण्याने उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्याचं होतं नव्हतं सर्व पीक आज पूर्ण नष्ट झालं. त्याच्यानं शेतकऱ्याला ओला दुष्काळाचा फायदा मिळाला पाहिजे आणि सरसगट आमची एकच मागणी आहे, ओला दुष्काळाचा शासनानं जे मंजूर केलेलं आहे 13,600 रुपये, तो या खुलताबाद तालुक्याला मिळाला पाहिजे शेतकऱ्याला. आणि पीक विमा ही कोणत्याही अटी न घालतानी सरसगट पीक विमा या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी. अन्याय होणार आहे ह्या रत्नपूर तालुक्यात. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, त्यामुळे 100% शेतमालाचं नुकसान झालं. रत्नपूर शिवसेना तालुक्याच्या वतीने सांगू इच्छितो की यापूर्वी पण ह्या जिल्ह्याभरामध्ये सर्वच तालुक्याला न्याय मिळतो, पण आमचा रत्नपूर तालुका नेहमीप्रमाणे ह्यावेळेस पण वगळण्यात येतो की काय? म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आमच्या तिन्ही मंडळामध्ये आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त जे मंडळ जे आहे बाळसंघी याच्यामध्ये, तर ते 100% नुकसान झालेलं आहे. म्हणून आमची एक प्रमुख मागणी अशी आहे की ओला दुष्काळ हा 100% जाहीर करावा, हीच विनंती यानिमित्ताने करण्यासाठी इथं आलेलो आहे. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए, ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.